आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्किट हाऊसवरील बैठका म्हणजे दलाली करणाऱ्यांचा अड्डा. गेटवर बसूनच अंतिम दर वसूल करणार धनाजीराव चुडमुंगे. शेतकरी चळवळीवर मोठे झालेले नेते अंतिम दराबाबत काहीच बोलत नाहीत. सर्किट हाऊसवरील बैठका म्हणजे दलाली करणाऱ्यांचा अड्डा आहे असा घणाघाती आरोप करत आता गेटवर बसूनच अंतिम दर वसूल करणार असा इशारा आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजीराव चुडमुंगे यांनी दिलाय. आम्ही त्याला व्यक्तिगत पातळीवर अजिबात टीका करत नाही, आम्ही चळवळीच्या धोरणावर टीका करतोय. 2012 नंतर एफआरपी एक रकमी द्यायचं असं ज्यावेळी शासनाचा कायदा झाला त्यावेळी तुम्ही पहिल्या उचलीचं आंदोलन करताय, हे चूक आहे म्हणतोय. म्हणजे आम्ही काय चुकी काय द्यावं? तुम्ही शेतकऱ्याला योग्य मार्गाला न्यायला पाहिजे, कारण तुमची विश्वासार्हता शेतकऱ्यांच्या मध्ये आहे, तुमची ताकद आहे, तुमच्या मागे लोक आहेत. मग तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूला जर कारखानदारांशी बांधणार नसाल तर तुमची चळवळ चुकत्या काहीतरी, हे म्हणलं तर हे चुक आहे त्यावर. आज तुम्ही उद्याच्या परिषदेमध्ये आज इथे सांगा तुम्ही की बाबा मी अंतिम दर हिशोबाप्रमाणे मागितल्याशिवाय पहिल्या उचलीची चर्चा करणार नाही असं म्हणा. या चौकात तुम्ही तुमचा आम्ही सत्कार करतो 28 तारखेला. एक म्हणा फक्त की बाबा आमचं पाठिंबा आता या अशी क्लिअर केल्याशिवाय पुढची काय चर्चा नाही. एवढं काय ऊस परिषदे म्हणा तुम्ही बस बघा हे कारखानदार कसे घटनेवर येतात ते. पण हे म्हणतील काय जरा लक्षात घ्या, आणि नाही म्हटलं तर यांचं काय करायचं तुम्ही करा, आम्ही सांगणार नाही. आमचा उद्देश फक्त खरं काय आणि खोटं काय हे सांगण्याचा आहे, कुणाला बदनाम करायचा विषयच नाही. आणि मंत्र्यांसारख्यांच्यावर बोलणं आमची पात्रताच नाही, पण दिलीपप्रमाणे मगाशी विषय काढला म्हणून मी सांगितले, बाकी काही उद्देश नाही. लक्षात घ्या, या राज्याचा मंत्री म्हणून तुम्ही एफआरपीचा कायदा मोडला, मग कुणाला नोटीस काढला? एक उदाहरण सांगा. आज या वाघा कोडीमध्ये ऊस परिषद घेतली एवढी मोठी जो लोक म्हणून त्या कारखान्यानं अक्षरशः रडवलं शेतकऱ्याला एफआरपी द्यायचा. महाराष्ट्रातला एकमेव कारखाना असं 151 कोटी रुपये एफआरपी दाखवलेली होती. दिलीप का एक शब्द काढला काय त्या कारखान्याच्या चेअरमनच्या वरला? अहो काही परवाना चालू केला गेला, पुन्हा काही थांबवलेलं नाही. कोणा चांगला प्रकार होत काय का दिलीपराव? गायक परवाना कुणाचा थांबवला आहे? सदतीस कारखान्यांचा. अहो एफआरपी तुम्ही सातसात महिने देत नाही, त्यांच्यावर काय कारवाई केली त्याला? हे बघा 17 महिने ऊस लावते आणि 6 महिने दर घ्यायला बघत बसायचं काय? मला सांगा, राजू शेट्टींची तर सेवा सोसायटी आहे, आम्ही सोशल मीडियावर ते पण टाकलंय. 30 जून नंतर जर तुमचं पैसे पिकलं नाही कर्जाचं तर या लोकांनी व्याज वसूल केलं नाही, 6% केलंच नाही, 100% वसूल केलंय. मग आम्ही म्हणतोय ह्या कारखान्याने आमची एफआरपी दाखवली आणि कायदा म्हणतोय थकीत एफआरपीवर 15% तुम्हाला व्याज द्यावं लागणार. तर हे राजू शेट्टी शेतकऱ्यांच्याकडनं तुमच्या कर्जाचं थकीत व्याज घेतात, तर कारखानदारांच्याकडे 15% व्याज द्या म्हणत नाहीत का? हे आमचा प्रश्न. उद्याच्या परिषदेमध्ये नंबर आहे का तुम्ही 15% व्याजाची जी रक्कम घेतल्याशिवाय तोडणार नाही म्हणून? तर तुम्ही शेतकऱ्यांची घेते आम्ही म्हणणार, बाकीची नोंदी तुमची म्हणत असेल आमचा देव आहे म्हणून आम्हाला मान्य. पण आम्ही म्हणणार नाही, तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडची ना त्या दिवशी आम्ही तुम्हाला म्हणे. आणि तुमचं नेतृत्व स्वीकारून आम्ही येईल, लक्षात ठेवा. आमच्या तोंडच म्हणजे ही ऊस परिषद आमची, आम्ही अगोदर घ्यायचे कारण सांगते. आम्ही सगळे निवडणुकीमध्ये होतो, 3 दिवसातच आम्ही तयारी केली. त्याचा मूळ उद्देश तुम्हाला मी सांगतो, ही चळवळ जी स्वाभिमानीची ऊस दराची चळवळ आहे, जर या 2 मुद्द्यामध्ये आमच्या बरोबर येणार असेल तर आम्ही आंदोलन अंकुशची ही चळवळ बंदच करतो, तुमच्या बरोबरच येतो. एक मागचं फायनल केल्याशिवाय पुढची चर्चा करणार नाही, हे तुम्ही उद्याच्या ऊस परिषदेमध्ये जाहीर करा. आणि दुसरं, ज्या कारखान्याने एफआरपी कायदा मोडलाय आणि त्याची एफआरपीवरच 15% व्याज दिल्याशिवाय कुठल्याही कारखान्याला ऊस देऊ नका असं आव्हान तुम्ही जर उद्याच्या परिषदेमध्ये करणार असाल तर आंदोलन अंकुश तिच्या 28 तारखेनंतर तुमच्या बरोबर असेल. काही गरज नाही आम्हाला आपला झेंडा वेगळा रोवायचा.
कोण सांगितलं? पण तुम्ही सगळं मागची पावलं बोलवायचं आणि पुढच्या जागा दाखवायचं आणि पुढच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याला जाब विचारणार असाल तर आम्हाला मात्र स्वतंत्रपणे शेतकऱ्यांच्या साठी बांधावं लागेल आणि टीका करतो म्हणून तुम्ही वाईट वाटून घ्यायचं काही कारण असं काही नाही की तुम्ही फार नको कुठले एवढे नेते आहेत की तुमच्याबद्दल बोलूच नाही, तुमचं कर्तृत्व एवढं मोठं आहे तुमच्याबद्दल बोलूच नाही, काहीच नाही. ह्या चौकात ह्याच गावाने तुम्हाला एवढं मोठं केले, ह्याच चौकात आम्ही तुम्ही चुकायला म्हणून सांगतोय, मग तुम्ही विचार करणार आहे तुम्ही ते सांगा. आणि जरा मुलीनं शेतकऱ्यांच्या बाजूने घ्या एवढंच म्हणतोय ही त्या ठिकाणी. पण तुम्ही बघते ना सोशल मीडियावर बघा ते एवढं बोलावं लागले लोक स्वाभिमानीचे. ह्या स्वाभिमानीच्या लोकांनी शेतकरी हा बाजूलाच ठेवलाय, फक्त राजू शेट्टींचं व्यक्तिस्त म्हणून माजवायचं फक्त सध्या चालू आहे चळवळीच्या नावाने. आणि व्यक्तिस्त माजून शेतकऱ्याला दर मिळणार नाही हे कारखानदार वाटले येणार नाहीत, उलट कारखानदार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ताकद कमी करून शेतकऱ्यांना बुडवायला लक्षात ठेवा आणि ताकद कुणाला द्यायची याचा विचार करा आणि मग तुम्ही काय करायचं करा. आमचा उद्देश असा काहीच नाही की आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे आणि कुठं पुढे जायचं आहे, अजिबात नाही. आम्ही फक्त वास्तव म्हणतोय आणि कायद्याने काय तुम्हाला मागू शकता हे सांगतोय. आणि जी चळवळ करतात लोक, जी भरकटतात, जी कारखानदारांच्या हिताचं बोलतात, त्यांनी थोडंफार जरा बदलावं म्हणून आम्ही त्यांना शांतपणाचे डोस पासतोय. दुसरं काही दुसरं काही नाही. आम्ही आज तुम्ही आम्हाला सांगा मागचा हिशोब आपल्या भागात कधी तरी मागायला पाहिजे का नको? 2002 नंतर मगाशी आता जिथून सांगितलं 1995 मध्ये तुम्ही खरी जवळ 2002 नंतर कुठू घराचा जर विषय पहिला उचलीचा असेल तर 2004 पासूनच सुरू झाला, 2002 पासून. मग अजून तुम्ही तिथं काय काय पहिल्या उचलीवर अजून एवढे वर्ष. जर तुम्हाला 15-16 वर्षात एखादा विषय संपवता येत नसेल तर तुम्ही काय करताय? तुम्ही स्वतः स्वतःला प्रश्न विचारा आणि मग आम्ही टीका करतो याचा विचार करा. रिकव्हरीचा मगाशी रिकव्हरी बेस्ट सांगायला तुम्ही, या भाजप सरकारनं खरं तर गेल्या वर्षी एफआरपी वाढवली, या वर्षी पण एफआरपी वाढवली, पण रिकव्हरी बेस्ट पण वाढवला. एका हाताने आम्ही 200 रुपये एफआरपी वाढवलं म्हणून सांगतात आणि दुसऱ्या हाताने 140 रुपये त्यातच काढून घेतले रिकव्हरी बेस्ट काढून. खरं तर आपल्या खासदारांना आपण मतं आणि पैसे देऊन मतं दिल्यास की लोकसभेमध्ये जाऊन तुम्ही शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय कायदे आणि चुकीचे कायदे होत असेल तर त्याला तुम्ही आडवा म्हणून. आज लोकसभेत असणारा माणूस आज रिकव्हरी बेस्ट वाढला म्हणून जर एक चळवळीचा मुद्दा करत असेल तर दुसऱ्या वक्ताने या लोकांनी लोकसभेमध्ये ज्यावेळी रिकव्हरी बेस्ट वाढला त्यावेळी विरोध का केला नाही हा पण त्यांच्यावर एक प्रश्न येऊ शकतो. आणि आज आंदोलन अंकुशसारखी संघटना ज्यांच्या मागे ताकद नाही त्यांनी पोटात जाऊन एखादा निर्णय आणला तर चालतोय, पण एवढी मोठी ताकद असणारी ही चळवळ ही आता पुन्हा त्याच विषयासाठी कोर्टात जातात हे एकदम फार मोठा अपयश आहे लक्षात घ्या. भाजप सरकारचं एकीकडे तुमचा साखरेचा दर तुम्ही ठरवून दिला एक चांगलं कर्तव्य आहे, पण रिकव्हरी बेस वाढवून तुम्ही शेतकऱ्यांचा घातही केला हे पण तुम्ही मान्य करायला पाहिजे. आणि इथं आलेले मुख्यमंत्री परवा दिवशी खर तर मुख्यमंत्र्यांनी यांनी चुकीचा मगाशीच मी तुम्हाला सांगितले, आल्यानंतर यांनी बोलायचं काय हे सुद्धा यांना भान नाही, यांना शेतीतलं काही कळतच नाही, शेतकऱ्याच्या व्यथा काय आहेत, शेतकऱ्याची अडचण काय आहे हे यांना माहीत नसल्यामुळं काल तिने एक बोलत बघा मी लोकमत मध्ये वाचलं आम्ही काही यांचे भाषण ऐकलं नाही की हे म्हणतात जर एफआरपी द्यायला कारखान्यांना अडचण आली तर शासन मदत करेल म्हणा कुणाला कारखानदारांना, म्हणजे कुठल्या बाजूचे करा हे कारखानदारांच्या बाजूचे कारखानदारांची त्यांना काळजी लागा. आज हे म्हणायला तयार नाही, तुम्हाला जर मिनिमम दर देता येत नसेल तर कशासाठी तुम्ही कारखाना चालवालाय हे यांना विचारायची काय अडचण आहे मुख्यमंत्र्यांनी काय अडचण आहे पण हे विचारणार नाही, कारण या राज्यामध्ये कुठलंही सरकार येऊ दे ते कारखानदारांचं हित सांभाळणार असं लक्षात ठेवा, पक्ष कुठलाही असू दे.
आणि यामध्ये राज्य करायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर कारखानदारांना सांभाळूनच राज्य करावं लागते हे मुख्यमंत्र्यांचं चालतं वक्तव्यच हे निदर्शक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सरकार पण यामध्ये तुमच्या बाजूवर राहील या अजिबात भ्रमात राहू नका. आपण अजिबात सरकार राहू शकत नाही शेतकऱ्यांच्या बाजूने. आणि या भाजप सरकारनं जर हा एफआरपीचा ह्याचा साखरेच्या दराचा विषय सोडला तर ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं कुठलाही निर्णय चांगला घेतलेला नाही, लक्षात ठेवा. मनाशी आपले देसाई यांनी सांगितलं इथेनॉल हे ऊसापासून इथेनॉल हे केंद्राचं सरकारचं धोरण आहे पण राज्याच्या सरकारचं अंमलबजावणीचं धोरण काय म्हणजे थेट ऊसापासून इथेनॉलचं नाही मळीपासून इथेनॉल तयार करायचं धोरण आहे, लक्षात ठेवा. आणि हे धोरण सुद्धा शेतकऱ्याला मारक आहे कारण मळीपासून इथेनॉल त्याचा अर्थ मळीमध्ये साखर ही जास्त सोडणार आणि इथेनॉलचा दर जादा वाढला म्हणून ही लोक मळीत साखर जास्त सोडून इथेनॉल जास्त प्रमाणात करणार आहेत आणि आपली एफआरपी आणि आपली रिकव्हरी मारणार आहेत, लक्षात ठेवा. एकीकडे जरी धोरण चांगलं असतं केंद्र सरकारचं इथेनॉल निर्मितीचं तरी अंमलबजावणी आणि शासनानं दिलेलं जे ह्याच्यावरचं अनुदान आहे 4400 कोटी रुपयाचे अनुदान दिलंय ते डिस्टरी उभा करण्यासाठी दिले डिस्टरीच्या एक्सपॅन्शन साठी दिले, लक्षात ठेवा. ते उसाला दर मिळावा म्हणून दिलेलं नाही आणि हे कारखानदारांच्या बाजूने कसं चांगलं धोरण आहे, लक्षात ठेवा. दिसायला तर तिकडं चांगलं वाटतं इथे मागचे दिवसापासून आपले परके रंगाचे वाचवण्याचं जरी असलं तरी शेवटीचं हित हे कारखानदारांचं बघायला चाललं, लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारं सुद्धा हे धोरण आहे. आज तुम्ही फक्त इथल्या आपल्या जिल्ह्यातलं एकच हसन मुश्रीफांचं उदाहरण जर घेतलं कारखान्याचं तर त्या कारखान्याने आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त इथेनॉल तयार केलंय आणि त्या कारखान्याची गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी रिकव्हरी सगळ्यात जास्त कमी झाल्या, लक्षात ठेवा. हे साधं फक्त उदाहरण होतं मला लक्षात येईल. आता इथेनॉलला जर जास्त दर मिळाला तरी इथेनॉल जास्त निर्माण करणार आहेत आणि इथेनॉल जास्त निर्माण करण्यासाठी ही साखर जास्त त्या मळीमध्ये सोडणार आहेत आणि याच्यावर नियंत्रण कुणाचंही नाही हे लक्षात घ्या. त्यामुळं या लोकांना इथेनॉलच्या पैशामध्ये जास्त रस असणार आहे. इकडे रिकव्हरी झाली पैसे कमी झाली तरी शेतकऱ्यालाही खड्ड्यात घालणार, लक्षात आला. दुसरा विषय तोडली वाहतुकीचा आम्ही गेल्या वर्षीपासून म्हणतोय. या शासनानं 2017 मध्ये 8 मार्च 2017 मध्ये उसाचा तोडणी वाहतूक खर्च सरासरी ऐवजी किलोमीटर प्रमाणे करा म्हणून कायदा केला आहे पण या राज्यातल्या कुठल्याही कारखान्यानं तो पाळलेला नाही आणि आमच्या मंत्री महोदयाने ते का पाळलं विचारणं सुद्धा नाही. आपल्या भागातल्या ह्या कारखान्यांचा आणि आपल्या भागातल्या जर शेतकऱ्यांचा विचार करायला गेलो जे कारखान्याच्या बाजूला आहे त्यांची ह्या वर्षीचा दर उसाचा 100 रुपयेनं या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळं कमी झालेला आहे, लक्षात ठेवा. जर किलोमीटरची ऐवजी सरासरी ऐवजी जर किलोमीटर प्रमाणे तोडली वाहतूक जर लावली असती या वर्षी तर आपल्याला अजून 100 रुपये जास्त मिळालेले असते, लक्षात ठेवा. ही अंमलबजावणी झाली नाही म्हणून आपल्या 100 रुपयेच त्यांना नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीला कारणीभूत जेवढे कारखानदार आहेत तेवढे हे राज्याचे मंत्री आणि हे साखर आयुक्त आहेत, लक्षात ठेवा. ज्या लोकांनी हे करायला लावायला पाहिजे. आज एखादा शेतकरी जाऊन तिथं विचारू शकत नाही कारखान्याला किंवा सरकारला पण मंत्री म्हणून आणि या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे साखर आयुक्त यांनी या लोकांना हे करायला लावलेले त्याच्यामुळं आपल्या लोकांचं बरंच मोठं नुकसान त्या बाबतीत झालेलं आहे. आपण सुद्धा याच्या पुढच्या काळात या बाबतीत सुद्धा आग्रह करायला पाहिजे आणि आपल्याला त्या बाबतीतही पाठपुरावा करायला पाहिजे तरच किलोमीटर प्रमाणात तोडणी वाहतूक खर्च आपल्या एफआरपी मधून कमी होणार, लक्षात घ्या. आज तोडणी वाहतुकीचा जर विचार करायला गेला तर दरवर्षी यांचा तोडणी वाहतूक खर्च वाढतोय, दरवर्षी यांचा उत्पादन खर्च वाढतोय, दरवर्षी यांचा साखरेचं दर वाढायला लागेल पण शेतकऱ्याला उसाचा दर दरवर्षीपेक्षा जास्त मिळत नाही, दुर्दैव आहे. या वर्षी तर गेल्या वर्षीपेक्षा पण कमी द्यायला ही लोक सज्ज झालेले आहेत. यांना अडवायचं का नाही आणि आपलं मागचं वसूल करायचं का नाही हे तुम्हाला ठरवावं लागेल आणि मग आमच्या पाठीमागे यायचं का आणि कोणाच्या मागे जायचं याचा निर्णय घ्यायला लागेल. आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने जरी असलं तरी या वेळेला आम्ही या सोडायचं नाही या कारखान्याने अशा भूमिकेतनं आम्ही उतरलेलो आहे आणि 300 वसूल केल्याशिवाय ह्या भागातल्या कारखान्यांना
ऊस जाऊ द्यायचा नाही अशी आमची भूमिका आहे, त्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर राहतायचं नाही, हा तुम्हाला सगळ्यांनी विचार करण्याचा भाग आहे. आज हे आम्ही काही 4-2-10-20 कार्यकर्ते इथे उभारून ट्रॅक्टर एखादा आडवा लावलो तर हे ट्रॅक्टर येणार म्हणून 100 जण येणार आहेत, लक्षात ठेवा. हे माझा ऊस आहे, मी फुकट जाणार सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे हलगी वागवत नेहमी पण आपल्याकडे बरेच आहेत, मग त्यांच्या पुढे आमचा टिकाव लागणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही भले स्वातंत्र्य पूर्वात जशी लोक वाहनाच्या आडवी करतात, तुम्हाला जर जायचं असेल तर माझ्या अंगावरनं वाहन लागला आणि मग पुढे जावा असं जरी म्हणून आम्ही यामध्ये उतरलो तरी सुद्धा आम्ही कमी पडणार आहे, लक्षात ठेवा. पण या गावातला तरुण जे तळमळीचा कार्य करताय, ज्याला वाटतंय या सरकारवर आपल्याला फसवायला लागलाय आणि आपल्या हक्काचे पैसे ही आपली लूट करायला लागल्यात, ज्याला ज्याला वाटतंय त्या सगळ्यांनी त्यावेळी चौकात यायची मात्र जबाबदारी पार पाडायला पाहिजे, तरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहे ते लक्षात ठेवा. आम्ही आमच्या प्राणांचं बलिदान देतो जरी म्हणलं, जरी आम्ही दिलं तरी हे पैसे मिळणार नाही. पण तुम्ही नुसतं इथे चौकात येऊन उभारला आहे 10,000 लोक शिरवलं होते, ऊस उत्पादक तेवढे आहेत आणि म्हणलं काही बाबा इथलं सोडणार आहे आणि आमचं मागचा हिशोब तिथे येऊन कर तुझा घेऊन येऊ शक. आम्ही आमचं घेतो आणि सांग आम्हाला तुला देता येते की नाही, देता येत असेल तर ते नसेल तर फुकट घेऊन जा पण हिशोब येऊ जातात आणि मगच इथलं वाहन जाऊ दे. अशी जर भूमिका इथे शहरामध्ये सगळ्या नागरिकांनी घेतली, ऊस उत्पादकांनी घेतली आणि जितेंद्र चौधरी सारख्या बाकीच्या कार्यकर्त्यांचा त्याला पाठवलं गेलं तर 100% पैसे वसूल होतात, आपलं लक्षात ठेवा. आणि हा कायदा पुढे कायमचा पडेल आणि कायमस्वरूपी यांना हिशोबानं पैसे द्यायला लागतील, लक्षात ठेवा. आणि अनेक विषय सांगतोय मी थांबतोय तुमच्याबरोबर, हे लक्षात ठेवा. प्रत्येक कारखान्याची जी आर्थिक परिस्थिती आहे ती पूर्ण वेगळी आहे, प्रत्येक कारखान्याचं सगळं धोरण हे वेगवेगळं आहे, प्रत्येक कारखाना कोण नवीन उभा केलेला आहे, कोण कर्जात आहे, कुणाची आर्थिक परिस्थिती दर राहिलेली आहे, एखादा खाजगी कारखाना आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, एखादा कारखाना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ऊस विकासच्या योजना देतोय, ह्या सगळ्यांचा जर विषय बघितला आणि या सगळ्यांचा जर तुम्हाला दर काढायचा झाला तर त्यांचे तुम्हाला ताळेबंद तपासूनच दर काढायला लागेल आणि कायदा सुद्धा तसाच म्हणतोय. मग मला सांगा ऊस आंदोलनाच्या टप्प्यामध्ये कारखाने सुरू व्हायच्या अगोदर 1-2 दिवस सर्किट हाऊसवर बसून राज्यातल्या ऊसाचा दर ठरवणे किती चुकीचं किती बरोबर हे एकदा तुम्ही सांगा हो. आणि त्या सर्किट हाऊस मध्ये चर्चा काय होतं, मागेश आमच्या तांदळाच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं ऊस दराबाबत शून्य चर्चा होत्या, शून्य कारखान्यांच्या अडचणी असं इथे मानल्या जातात, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांची अडचण कुणीही सांगत नाही, तिथं बंटी कुठं तर ऐकत असेल विचारा कर अजिबात चर्चा होत नाही शेतकऱ्यांच्या दरावर. तिथं भले ऊस परिषदेमध्ये 2-2 तास भाषण करूया, तिथं 2 मिनिटं सुद्धा कोण बोलत नाही. हे सगळे नेते मी अगदी तुम्हाला खात्रीने सांगतो दिलीप राव, मागच्या ऊस त्या सर्किट हाऊसच्या बैठकीमध्ये हे यांचे मंत्री सदाभाऊ खोत एक शब्द उच्चारलेला नाही या माणसानं, एक शब्द दिलीप राव खोटा आहे काही, एक शब्द उच्चारलेला नाही. मग ही एडामधला ऊस परिषद काय करतात सांगा बघा, यांनी शक्ती प्रदर्शन केलं फक्त खासदारकीचं तिकीट भाजपनं मला द्यावं, दुसरं काही नाही आलं लक्षात ठेवा. हेच आपले खासदार साहेब आता जे शक्ती प्रदर्शन करणार आहे ते तुमच्या घरासाठी नाही, हे खासदारकीचं माझं गच्च यासाठी आहे. आणि याचं धोरण बघा, मी छाताडावर बसून येऊन जर वसूल करतो म्हणतात ऊस परिषदेमध्ये आणि तिथं कारखानदार अडचणी सांगतात तिथं मानार होतात, शेतकऱ्याची अडचण बोलतच नाही, शेतकऱ्याला लागवडीसाठी येतोय खर्च हे तिथं सांगतच नाही, आम्हाला परवडतंय की नाही परवडतंय हे बोलतच नाही. मग ती सर्किट हाऊस मधली बैठक ह्या वर्षी होऊन द्यायची की नाही याचा विचार करायची वेळ आलेली लक्षात ठेवा.
आणि राज्यातल्या घटनांचा दर दळवण्याची ती जागा नाही, ती दलाली करण्याची जागा लक्षात ठेवा, दलाली करण्याची जागा आहे आणि कारखानदारांचं हित सांभाळणारी ती जागा आहे. ती बैठक यावर्षी होऊ द्यायची नाही असा या सगळ्या शेतकरी संघटनांचा निर्धार आहे. आणि त्यासाठी आम्ही तर म्हणलं तर शहरमध्येच बैठक घेतो सगळ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांची 29 तारीख करणार. फक्त आता आमचा विषय झाला की ह्याला राज्यभर जर प्रसिद्धी मिळायची असेल तर कोल्हापूर घ्यायची का सांगलीत घ्यायची एवढंच बाकी आहे. पण आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतोय ह्या वर्षीची ही तरतुदीची जी सर्किट हाऊसची बैठक आहे काहीही केलं तरी होऊ द्यायची नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि यामध्ये शेतकऱ्यांनी पण समजून यायला पाहिजे की तो उसाचा दर ठरत नाही लक्षात ठेवा. आमचं मत असं आहे प्रत्येक कारखान्याच्या गेटवर उसाचा दर ठरवायला पाहिजे आणि तोही अंतिम दर ठरवायला पाहिजे. पहिली उचल एफआरपी ठरलेली आहे त्याच्यापेक्षा हे सदाभाऊ खर्च जागा देत असतील तर आम्ही त्यांचं अभिनंदनच करू. पण कसल्यापासून नको आणि अनुभव घेतलाय वेळे आपण ठेवा त्या दिवशीचे. आम्ही म्हणालो आमचं पाठीमागचं बुडवलं त्याच्याबद्दल बोला. बाजूच्या रूम मध्ये अगोदर बैठक यायच्या अगोदर दिलीप राव होतो माझ्यावर. आम्ही म्हणायचं मागचा जर एवढं द्यायचं जरा तुम्ही बोला ते म्हणजे बरोबर आहे बोलूया. त्यांनी त्यांचे त्यावेळेचे अध्यक्ष होते सुनील दादा पाटील त्यांना पण सांगितलं हे जर काय म्हणतात बघा आणि तुम्ही बोला आपण लई बोलू नका तुम्हाला यातला अभ्यास नाही काय तर बोल. मंत्री सदाभाऊ खोत त्या बैठकीमध्ये अंतिम दराचं बोलले होते पहिल्या उचलीचे सुद्धा बोललेले. आज 20-25 लोक होती त्या बैठकीमध्ये मागच्या. तिथं आम्ही सगळी त्यांना मागचं विचारावं दंगा चालू झाल्या कारखानदारांचा नेमकं ही 4-5 लोक उठले त्याच्या आतल्या एमपी चेंबर मध्ये काय काय गप्पा मारली आणि बहिणी तोडगा सांगितली आहे. बघा 15-20 लोकांच्या समोर सुद्धा येण्याची चर्चा करता येत नाही. एमपी चेंबर मध्ये आज जाऊन काय चर्चा केली असं हे आम्हाला पण माहित नाही. आणि विशेष म्हणजे पत्रकारांना सुद्धा त्या 15-20 लोकांच्या बैठकीमध्ये सुद्धा प्रवेश नाही लक्षात ठेवा. फक्त फोटो काढा शूटिंग करा आणि बाहेर जावा आणि मग यांची चर्चा सुरू होत्या. चर्चेच्या नावावर अक्षरशः शेतकऱ्यांची फसगत होत्या. आणि असं फसगत होणारे हे ठिकाण हे सर्किट हाऊस आहे आणि या वर्षी पुन्हा फसगत व्हायची नसेल तर या सर्किट हाऊसच्या बैठकीला सुद्धा भले आंदोलनांची ताकद कमी पडेल शेतकरी संघटनांची ताकद फार मोठी आहे राज्यामध्ये. आणि यामुळे चांगले जे विचारवंत आणि प्रवीण जे प्रामाणिक कार्यकर्ते नेते त्यांना घेऊन ही बैठक आम्ही उद्याचं नियोजन 100% करणार आहे. आणि ही बैठक झाली नाही तर आपल्याला मात्र या कारखान्याच्या गेटवर शरद कारखान्याच्या गेटवर गुणमुक्त कारखान्याच्या गेटवर मागच्या हिशोबासाठी बसायचं हे लक्षात ठेवा आणि त्याची तयारी त्याचा संघर्षाला तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ द्या. तुमचं पैसे वसूल करण्यासाठी थोडीफार हालचाल करूया एवढी फक्त विनंती करतो आणि थांबतो. आणि आमच्या अंतिम दराच्या आंदोलनाला थोडं पाठबळ द्या ही विनंती करतो पुन्हा एकदा. धन्यवाद.